नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळीच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाण्याच्या तीनहातनाका येथील गुरुद्वारात गुरुनानक जयंती उत्साहात साजरी. मफतलाल कंपनीची जमीन म्हाडानं विकत घ्यावी. गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड. आणि ठाण्यातील 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी ठराव मंजूर. COVID-19 सावट अजून दूर झालं नसून आजही गर्दी न करण्याचे आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेत. मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा उघडण्याचे आदेश सरकारकडून आले आणि भक्त आपापल्या पद्धतीनं आपल्या परंपरा जपू लागले. अशाच पद्धतीनं आज ठाण्यातील शीख बांधव गुरुद्वारात आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. शिखांचे प्रथम गुरु आणि शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक देव एक महापुरुष आणि महान धर्मप्रवर्तक म्हणून ते अत्यंत पूजनीय आहेत. समस्त विश्वातील अज्ञानता दूर करून आध्यात्मिक शक्तीला आत्मसात करण्याकरता त्यांनी प्रेरित केलं. गुरु नानकजींचा जन्म 1469 साली पंजाबमधील लाहोर जिल्ह्यात तलवंडी गाव नावाच्या गावी झाला. आता हे गाव पाकिस्तानमध्ये असून ननकाना साहब या नावानं ओळखलं जातं. नानक देवांचे वडील तलवंडी इथे पटवारी म्हणून कार्य करत तर आई तृप्तादेवी एक धर्मपरायण स्त्री होत्या. आईच्या धार्मिक विचारांचा प्रभाव गुरु नानक यांच्यावर देखील पडला. लहानपणापासूनच ते कुशाग्र बुद्धीचे होते. चिंतनशील आणि एकांतप्रिय हे त्यांच्या स्वभावाचे विशेष होते. गुरु नानक साहेबांचे मन शालेय शिक्षणापेक्षा साधू संतांच्या आणि विद्वानांच्या सान्निध्यात जास्त रमत असे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी श्री गुरु नानकजींचा जन्मदिवस साजरा करण्यात येतो. शीख संप्रदायातील गुरु नानकजींचा जन्मदिन अत्यंत सन्माननीय मानण्यात येतो आणि त्याच पद्धतीनं हा दिवस साजरा देखील करण्यात येतो. गुरु नानक जयंतीच्या दिनी त्यांच्या विचारांचं स्मरण केलं जातं. या दिवसाला गुरुपूरब, गुरुपर्व या नावानं देखील संबोधतात. याचा अर्थ गुरूंचा उत्सव असा आहे. गुरु नानक देवांनी नैतिकता, कठोर परिश्रम आणि खरेपणाचा संदेश दिला आहे. त्यांच्या जयंतीदिनी शीख समुदाय त्यांचं स्मरण करतात. त्यांच्याकरता हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण असा दिवस आहे. या दिवशी कार्तिक पौर्णिमा देखील असते. आजच्याच दिवशी जैन धर्माचं भगवान महावीर यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं होतं. मुंब्रा बायपास रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून जोपर्यंत या रस्त्यावर टोल सुरू होत नाही तोपर्यंत हा रस्ता चांगला होऊ शकणार नाही अशी भूमिका गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मांडली आहे. चांगल्या सोयीसुविधा हव्या असतील तर 2 पैसे जास्त मोजावे लागतील. जगात कुठेही जा, चांगले रस्ते आणि टोल यांचं जवळचं नातं आहे असंही आव्हाड यांनी नमूद केलं आहे. कळवा मुंब्रा भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी काही प्रस्तावित प्रकल्पांची पाहणी आव्हाड आणि MMRDA आयुक्त श्रीनिवास यांनी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आव्हाड यांनी टोलविषयी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. मुंब्रा बायपास रस्त्याची कायमच दुरावस्था झालेली असते. JNPT अहमदाबाद आणि नाशिकला जाण्यासाठी 3 रस्ते आहेत. यातील 2 रस्त्यावर टोल असून तिसरा असलेला मुंब्रा बायपासवर टोल नाही. 2 रस्त्यांवरील टोल चुकवून वाहनं मुंब्रा बायपासनं जातात त्यामुळे हा रस्ता खराब होत असून तिथे टोल सुरू करण्याची मी अनेक दिवसांपासून मागणी करतो आहे. मंत्री अशोक चव्हाण यांनी त्याला मान्यता दिली होती. टोल लागू झाला की ट्रक चालक दूरचा फेरा मारणार नाहीत आणि आपोआप मुंब्रा बायपासवरील वाहनांची वाहतूकही कमी होईल, रस्ता चांगला राहील असंही ते म्हणाले. तुम्हाला चांगले रस्ते हवेत आणि टोलही नको, या दोन्ही गोष्टी एकत्र येऊ शकत नाहीत. मुंबई पुणे एक्सप्रेस वे रस्त्यावर टोल असल्यानं हा रस्ता चांगला आहे. एक्सप्रेस वेवर एकही खड्डा पडल्यास तात्काळ रस्त्याची दुरुस्ती केली जाते. चांगल्या सोयीसुविधा पाहिजे असतील तर 2 पैसे जास्त मोजावेच लागतील. ज्या प्रमुख रस्त्यावर 24 तास वाहतूक आहे त्या ठिकाणी टोल न घेतल्यास रस्ते टिकूच शकत नाहीत असंही आव्हाड यांनी सांगितलं. कळव्यात 32 वर्षापूर्वी बंद झालेल्या मफतलाल कंपनीच्या सुमारे 124 हेक्टर जमिनीवर 29,000 घरांचा राज्यातील सर्वात मोठा गृहप्रकल्प उभारण्यात म्हाडाकडून स्वारस्य दाखवण्यात आलं आहे. यासाठी म्हाडाकडून न्यायालयाकडे प्रतिज्ञापत्र सादर करून यातून या भागाचा विकास करण्याचा मानस आहे. त्यामुळे मफतलालची सुमारे 3,300 कामगारांची 175 कोटीहून अधिक रुपयांची थकीत देणी, बँकांचं कर्ज आणि शासनाची देणी देणी संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीनं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रयत्न सुरू केलेत. या संदर्भात न्यायालयाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास हजारो कामगारांचा प्रश्न मार्गी लागण्याबरोबरच कळव्यातील गृहनिर्माण क्षेत्राचा मोठा विकास होऊ शकणार आहे. कळव्यात 1952 मफतलाल इंजिनिअरिंग लिमिटेड कंपनी सुरू झाली होती.
स्थानिक शेतकऱ्यांकडून 60 हेक्टर, शासनानं संपादित केलेली 59 हेक्टर आणि शासनानं दिलेली 4 हेक्टर अशी सुमारे 124 हेक्टर जमीन या कंपनीकडे आहे. टेक्स्टाईल यंत्रणा बनवणारी ही कंपनी 1989 बंद झाल्यानं येथील 3,300 कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. बेकारी आल्यामुळे कामगारांच्या कुटुंबियांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं. सुरुवातीला उपासमार, आजारपण, शिक्षण, औषध पाण्याचा खर्च आणि वृद्धत्व अशा सगळ्याच समस्यांनी हे कामगार त्रस्त होते. न्यायालयामध्ये एका बाजूला खटला सुरू होता तर दुसरीकडे कामगारांचा चरितार्थ चालवण्याचा प्रश्न उभा होता. याही परिस्थितीमध्ये सुमारे 28 वर्ष येथील कामगारांचा संघर्ष सुरू आहे. मधल्या काळात त्यापैकी 1600 कामगारांचा मृत्यू झाला. उर्वरित कामगार अत्यंत वृद्धावस्थेमध्ये आहेत. ही संपूर्ण जमीन सध्या न्यायालयाच्या अखत्यारीत असून शहरातील निरनिराळ्या प्रकल्पांसाठी यापैकी अनेक जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परंतु यापुढील जमीन विक्रीस व्यवहार पूर्ण झाल्याशिवाय या कामगारांची देणी शक्य नसल्यानं म्हाडानं न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून या जागेवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात स्वारस्य दर्शवलंय. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात यासंदर्भात माहिती देताना न्यायालयाच्या सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली आहे. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालय, कौटुंबिक कामगार, सहकार आणि इतर न्यायालयांमध्ये जिल्हा न्यायाधीश 1 आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश ठाणे तथा प्रभारी अध्यक्ष ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण NK ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली 11 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलंय. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी, वैवाहिक, 138 NI Act अन्वये दाखल झालेली प्रकरणं, बँक वसुली प्रकरणं, मोटार अपघात नुकसान भरपाई, कौटुंबिक वाद, कामगार विषयक वाद, भूसंपादन कर प्रकरणं, वीज पाणी विषयक देय प्रकरणं, महसूल प्रकरणं तसंच दाखलपूर्व प्रकरणं इत्यादी तडजोडींसाठी ठेवण्यात येणार आहेत. सर्व पक्षकारांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि आपली जास्तीत जास्त प्रकरणं लोकअदालतीत ठेवण्यासाठी ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयाला अर्ज करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच दाखलपूर्व प्रकरणांबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे किंवा तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे अर्ज करावा. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाशी 2547-6441 यावर संपर्क साधावा. 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला असून लवकरच तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेच्या 2017 सार्वत्रिक निवडणुकीच्या वचननाम्यात 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी देण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलं होतं. पालिकेची मुदत संपत असताना का होईना या वचनाची पूर्तता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनांची आठवण करून दिली. त्यानंतर सभागृह नेते अशोक वैती यांनी करमाफीचा ठराव सभागृहात मांडला तर विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी या ठरावाला अनुमोदन दिलं. ठाणे महापालिकेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं या निर्णयाचं स्वागत केलं. विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेला निर्णय अतिशय चांगला निर्णय असून त्यामुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं सांगितलं. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी देखील या निर्णयाचं स्वागत करत महापौरांच्या काळात झालेला हा निर्णय अभिमानास्पद असल्याचं सांगितलं. आज अतिशय महत्त्वाचा जो ठराव आहे 500 चौरस फुटाच्या घरांना करमाफीचा, आज अतिशय महत्त्वाचा असा निर्णय ठाणे महानगरपालिका महापौर काय झालं. निवडणुकीमध्ये आम्ही सर्व ठाणेकरांना एक आश्वासन दिलं होतं की 500 चौरस फुटाच्या घरांचा टॅक्स माफ करणे आणि या संदर्भात यापूर्वीच आम्ही निर्णय घेणार होतो, परंतु महानगरपालिकेची जी का आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे जी महसुली उत्पन्न कमी झाल्यामुळे आणि कोरोनाचा खर्च वाढल्यामुळे आम्हाला तो निर्णय तात्काळ 1 ते 1.5 वर्षापूर्वी घेता आला नाही, परंतु आज आम्ही सभागृहाने हा ठराव केलेला आहे. 500 चौरस फुटापर्यंत जो प्रॉपर्टी टॅक्स आहे तो माफ करण्याचा तशा प्रकारचा आम्ही ठराव करून त्यासाठी शासनाची परवानगी लागणार आहे, नगरविकास खात्याची परवानगी लागणार आहे,
पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या निर्देशाप्रमाणे आज आम्ही आज तो ठराव केलेला आहे. तो ठराव आम्ही शासनाकडे पाठवू आणि आम्हाला आशा आहे शासन त्यास मंजुरी देईल आणि जो काही थोडंफार ठाणे महानगरपालिकेचं काही नुकसान होणार आहे, महसुली उत्पन्नामध्ये नुकसान होणार आहे, ते शासन आम्हाला मदत करेल ही आम्हाला अपेक्षा आहे. आणि ठाणेकरांना दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही पाऊल उचललेलं आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. ठाण्याच्या तीन हतनाका येथील गुरुद्वारात गुरुनानक जयंती उत्साहात साजरी. मफतलाल कंपनीची जमीन म्हाडानं विकत घ्यावी. गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड. आणि ठाण्यातील 500 चौरस फुटांच्या घरांना करमाफी ठराव मंजूर. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.